फाइनली मित्रांनो पोहोचलो आम्ही त्या ठिकाणी। हे ठिकाण साई टेकडी पासून किमान 2.5 किलोमीटर आहे, 3 किलोमीटर असेल। तिकडे पण बघा खूप गर्दी दिसते, त्या साईडला खूप गर्दी दिसते, तिथे काहीतरी वॉटरफॉल वगैरे आहे। मित्रांनो आताच तोंड वगैरे धुतलं, थोडंसं फ्रेश वाटायला आता, पण इटालीची फिलिंग आहे ना ती यार खूप भारी आहे। आता मी असंच पाण्याने निघालो इकडे, बघू पाणी तसं काही खोल नाही आहे, दगड आहे सगळीकडे, अवघड आहे थोडंसं। समोर आलेलो आहे इथे आणि तिथे छोटासा एक त्याच्यावरतीच बांध बनवलेला आहे, एक कट्टा बनवलेला आहे, तरी इथे पाणी चालू आहे मस्त रोजी। त्याच्यानंतर इकडे समोर या साईडला धबधबा भंडारदारा पितळखोरा अशा ठिकाणी जे आपल्याला वातावरण पाहायला भेटतं, जो वॉटरफॉल्स पाहायला भेटतो तो आमच्या औरंगाबादच्या परिसरामध्ये सुद्धा आहे हे आज मला पहिल्यांदा माहीत झालं। हे बघा मित्रांनो फायनली आम्ही तिथे आंघोळ केली, कारण की पाणी बघून तिथं काही मन आवरलं नाही, त्याच्यामुळे भिजलो 2-3 ठिकाणी भिजलो, परत अलीकडे त्या कट्ट्यावर पण भिजलो। तिथे आले एक खूप भारी ठिकाण आहे औरंगाबादकरांसाठी, एक भारीपैकी आहे,
एक छोटा मस्त वॉटरफॉल आहे तिथं तुम्ही आंघोळी करू शकता. आजचा व्लॉग आपण इथेच एंड करू. भेटू अशा एका आणखीन एखाद्या ब्लॉगमध्ये, एखाद्या प्लेस आपण परत एक्सप्लोअर करूया औरंगाबाद जवळील.